पुण्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना एक वर्ष पूर्ण होते, पण या वर्षात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी करायच्या उपाययोजना शून्य आहेत. या बॉम्बस्फोटांचे सूत्रधार पिंपरी चिंचवडमध्ये राहून गेल्याचं सिद्ध झालं होतं. त्यानंतर सुरक्षेसाठी बरेच उपाय आखण्यात आले, पण हे उपाय प्रत्यक्षात आलेच नाही. गेल्या वर्षी 1 ऑगस्टला पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट पिंपरीमधल्या कासारवाडीमध्ये शिजला होता. बॉम्बस्फोटांचे सूत्रधार असद खान, फिरोज सय्यद आणि वाजेद उर्फ इम्रान खान हे दहशतवादी कुदळवाडीतल्या घरात राहत होते. बॉम्बस्फोटानंतर पुणे आणि पिंपरीमधल्या भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण सध्या शहरात कोण येतं, कोण जातं आणि कोण राहतं याचा पायपोस कोणालाच नाही. खरं तर या ठिकाणी पोलिसांनी अत्यंत दक्ष राहून येणाऱ्या कोण लोकं आहेत, इथून बाहेर जाणारे कोण लोकं आहेत, मग त्यामध्ये त्या भाडेकरूंची माहिती संबंधित घरमालकांनी दिली की नाही दिली याची खरं तर खातरजमा पोलिसांनी करायला पाहिजे, त्याचा कॉम्प्युटराइज डेटा ठेवला पाहिजे. परंतु तसं न करता आज म्हणजे पोलिसांच्या वल्गणा किंवा त्यांच्या घोषणा प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात, परंतु काम या ठिकाणी शून्य झालेलं आहे. पोलिसांनी असं आश्वासन दिलं होतं की जे काही कासवडी परिसरामध्ये किंवा पिंपरीच्या शहरामध्येच जे काही भाडेकरू राहतात त्या सगळ्याच भाडेकरूंची आम्ही अपडेट ठेवू, त्यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही आमच्याकडे जमा असेल. परंतु शोकांतिका अशी आहे की आजही पोलीस जे आहेत ते स्वतःने दिलेला शब्द जो होता त्यांचा तो पाळताना दिसत नाहीत. बॉम्बस्फोटासारख्या घटना होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे, पण दुर्दैवानं त्या होताना दिसत नाहीत. बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही महिने सतर्कता बाळगली जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे सुरक्षेचे उपाय ढिलेच पडतात. दहशतवादी कारवाया टाळण्यासाठी मुळात दहशतवादी शहरात येऊच नयेत अशा पद्धतीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. मात्र नेमकं याच ठिकाणी पोलीस कमी पडतायत, त्यामुळं पोलिसांना शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी काही घेणं देणं आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.